विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री इंग्लिश ट्यूटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत. आता आपण लक्षात घ्या बानो, परफेक्ट टेन्समधला तिसरा आणि शेवटचा, त्याचं नाव आहे बानो फ्युचर परफेक्ट टेन्स, म्हणजेच पूर्ण भविष्य काळ, हा आपण आज अभ्यासणार आहोत. एक लक्षात घ्या, फ्युचर परफेक्ट टेन्स आपण कधी यूज करतो, की एखादी क्रिया बघा घडली असेल, कधी भविष्यात पूर्ण झाली असेल हे सांगण्यासाठी हा काळ आपण यूज करतो. मग लक्षात, आपण कसं म्हणतो बानो की बाहेर पाऊस पडला असेल, आपल्याला माहीत असतं का नाही, त्याचे बाबा ऑफिसला गेले असतील, समजा तुम्ही घरून आलेला आहात आणि भारत आणि पाकिस्तान एखादी मॅच चालू आहे बरोबर, आणि ती मॅच जवळजवळ आता भारताला बघून 10 धावा पाहिजे होत्या, आणि आपण काय म्हणतो आता भारतानं सामना जिंकलेला असेल. मग थोडक्यात काय बघणो, भविष्यातला अंदाज व्यक्त करण्यासाठी हा काळ यूज केला जातो. आता बघा याचा फॉर्म्युला काय सांगा बघणो, तर फ्युचर परफेक्टची हॅवची रूपं कोणती सांगा, यस प्लस काय येतं सांगा बघणो, शाल हॅव, आणि काय येतं विल हॅव, आणि याच्या पुढं V3 आणि काय ऑब्जेक्ट घडली असेल. पण काय येतं बघा, ला असेल, ली असेल, ले असेल, लो असेल, असाल, असील, असे शब्द त्या क्रियापदाच्या शेवटी असतात. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, शाल आणि विल कधी वापरायची, आपण फ्युचर कंटिन्युअसमध्ये घेतलंय, सिम्पल फ्युचरमध्ये घेतलंय की नाही. बऱ्यापैकी आय आणि विल आपण काय वापरतो, शाल हॅव, आणि इतर ठिकाणी काय वापरतो आपण, विल हॅव. मी तर म्हणतो बानो आय आणि विला सुद्धा आपण काय वापरू शकतो, विल हॅव. ओके, जेव्हा म्हणजे तुम्ही या दोन्हीपैकी यूज करू शकता, बरं का, आलं लक्षात. पण जनरली आपण काय वापरतो, आय आणि विला शाल हॅव, आणि इतरांना काय वापरतो आपण, विल हॅव. आलं लक्षात. आता बघा आपण काही सेंटेन्सेस बघूया, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. मी अग्रहपाठ केला असेन, कधी, उद्या, पूर्ण केलेला असेल, नाही की नाही, मग टुमारो म्हणा की नाही, टुमारो असं म्हणता येईल. मग काय लिहायचं सांगा बानो, की आय शाल, बघा असं येईल काय, हॅव डन, आय शाल हॅव डन, पुढं काय घ्यायला लागेल, होमवर्क, फुल स्टॉप. राजू शाळेत गेला असेल उद्या, किंवा असं आहे की नाही, मग काय लिहायचं बानो, की राजू विल हॅव काय सांगा, गॉन, तिसरं रूप लिहायचं बघा, विल हॅव गॉन टू काय लिहायचं, स्कूल. तुम्ही एखाद्या मित्राच्या घरी गेला, त्याच्या घरी लॉक लावला, तुम्ही काय म्हणाल, तो आता कुठेतरी मंडईत गेला असेल, म्हणजे आपण काय बांधला, अंदाज बांधला. अशा ठिकाणी सुद्धा हाच काळ यूज केला जातो. समजा गाडी तुम्ही एखादा क्रॅश केला, तुम्ही काय, कोणीतरी ना त्याला असं स्क्रॅच ओढला असेल, आहे की नाही, आपण असं म्हणतो का, लगेच बघा, मग लक्षात घ्या बानो, तू पतंग बनवला असेल काय करायला सांगा बानो, का, यू विल हॅव, आता पतंग बनवणे म्हणजे काय, मेकचं ते स्वरूप काय, मेड, यू विल हॅव मेड अ काइट. आता बघा, विराटनं शतक केलं असेल काय लिहाल, विराट विल हॅव मेड अ काय घ्याल पुढं, सेंचुरी, फुल स्टॉप, विल हॅव मेड. म्हणजे बघा लक्षात बघा, गेला असेल, बनवला असेल, केले असेल, जिंकला नसेल, आता आलाय भारताने सामना जिंकला नसेल, मग कसं करायला सांगा बाळांनो, इंडिया, आता तुम्हाला निगेटिव्ह करायचं आहे, मग काय करायचं, शांट हॅव, ओंट हॅव, मग इंडिया ओंट हॅव. आता पुढे काय लागेल बाळांनो, तिसरंच रूप काय, ओन द मॅच, ओन द मॅच, आलं लक्षात. आता आपण पुढची काही एक्झाम्पल बघू शकेल, बघा आम्ही टी व्ही पाहिला नसेल, मग काय लिहायचं, वी शांट हॅव, वी शांट हॅव वॉच्ड, पुढे काय लिहाल, टी व्ही, शांट हॅव वॉच टी व्ही. तुम्ही पुस्तक वाचले असेल का, आता असेल का, वाचले असेल का, कधी, उद्या किंवा नंतर, मग काय घ्यायला सांगा बानो, का, विल यू हॅव, विलच्या पुढं करताना हॅव पुढं घ्यायचं, विल यू हॅव रीड अ बुक, क्वेश्चन मार्क. मुली नदीत पोहल्या असतील का, पोहल्या असतील का, मग काय घ्याल, विल गर्ल्स हॅव स्वम, बघा पुढे काय घ्याल, इन द रिवर, क्वेश्चन मार्क, विल हॅव स्वम, विल हॅव रीड. आता बघा, तिचे बाबा ऑफिसला गेले असतील का, मग काय कराल, विल हिज फादर हॅव gone to
ऑफिस क्वेश्चन मार्क. त्याच्या आईनं केक बनवला असेल मग काय कराल. हिज मदर बनवला असेल म्हणजेच विल हॅव मेड, विल हॅव मेड अ केक फुल स्टॉप. त्यांनी झाडं तोडली असतील मग काय कराल. दे विल हॅव कट पुढं काय लिहायचं ट्रीज. तुम्ही चहा पिला नसाल मग काय कराल. यू ओंट हॅव ड्रंक पुढं काय लिहायचं टी क्वेश्चन मार्क. म्हणजे आलं बा तुमच्या लक्षात जेव्हा फ्युचर परफेक्ट टेन्स कधी वापरायचा. भविष्यात एखादी ॲक्शन कम्प्लीट झाली असेल म्हणजे पूर्ण झाली असेल यासाठी आपण फ्युचर परफेक्ट हा टेन्स वापरतो. फॉर्म्युला काय सांगा. यस प्लस शाल हॅव विल हॅव प्लस व्ही थ्री आणि निगेटिव्ह असेल तर शांत हॅव ओंट हॅव प्लस व्ही थ्री. आलं लक्षात. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सेंटेन्स तुम्ही काय करा प्रॅक्टिस करा. जास्तीत जास्त सराव करा जेणेकरून तुमच्यातून ते कधीच विसरलं नाही पाहिजे. आलं लक्षात. व्यवस्थितपणे जर हा काळ तुम्हाला समजला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद.